नेहमीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी राज्यातल्या राजकीय स्थितीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केलंय। आज संकट माणसावर नाही तर धर्मावर आलेलं असून धर्मावर आलेल्या संकटासाठी पक्ष बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन इंदुरीकरांनी केलंय। तसंच केवळ पत्रापुरता धर्म मर्यादित ठेवला तर धर्माचं काम बिघडेल असंही इंदुरीकर यांनी म्हटलंय। आज संकट माणसावर नाही धर्मावर आहे। आणि तुम्ही जर अशीच शळपटावानी राहिले ना एक दिवस धर्मही राहत नाही। तुम्ही एकमेकातल्या दुश्मना सोडून धर्मासाठी एकत्र लढा। तुमचा पक्ष तुमचा नेता तिकडे काही करा तिकडे काही करा, फक्त धर्मावर संकट येईल तेव्हा पक्ष राहू द्या, नेते राहू द्या, मनगटाला मनगट लावून एकत्र लढा तर धर्म वाचेल। यानंतर राजकीय बातम्या आपण बघूया। ब्रेकिंग न्यूज याच संदर्भातली, महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक आज मुंबई पालिकेच्या आयुक्तांची भेट घेण्यासाठी गेले असता या ठिकाणी शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे समोरून गेल्यानंतर ठाकरे गटातल्या नगरसेवकांकडून 50 खोके एकदम ओके अशा घोषणा दिल्या गेल्या। यानंतर काही काळ इथलं वातावरण तणावपूर्ण बनलेलं होतं। विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। शिवसेना हे नाव मिळाल्यानंतर आता शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंनी शिवसेनेच्या 56 आमदारांना व्हीप बजावलाय, म्हणजेच उद्धव ठाकरे समर्थक आमदारांना सुद्धा हा व्हीप बजावण्यात आलाय आणि त्यावरूनच आता झुंपल्याचं दिसतंय। व्हीप बजावल्यास कोर्टात जाण्याचा सुनील प्रभू यांनी इशारा दिलाय, तर हा व्हीप केवळ उपस्थितीसाठी असून कारवाईसाठी नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। आम्हाला अजूनही कोणालाही व्हीप प्राप्त झालेला नाहीये आणि सुप्रीम कोर्टासमोर त्यांच्या वकिलाने आम्ही व्हीप बजावणार नाही असं सांगितलं असताना देखील जर त्याने व्हीप बजावला तर पुन्हा आम्ही सुप्रीम कोर्टासमोर जाऊ। मुख्यमंत्रीपद गेलं, 40 आमदार गेले, 13 खासदार गेले, आमच्यावर खोट्यानाट्या केसेस झाल्या, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची संरक्षण काढली, अशा गोष्टीला आम्ही घाबरलो नाही। ह्या व्हीपची काय तुम्ही सातत्याने व्हीप सांगताय, असे काही व्हीप आम्ही बघितलेली गेली। सुप्रीम कोर्टामध्ये ही केस चालू आहे। सुप्रीम कोर्टामध्ये त्यांच्या वकिलांनी जे सांगितलेलं आहे कोणत्याही प्रकारची जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, याच्यामध्ये व्हीप देखील आहे। आणि प्रामुख्याने सुप्रीम कोर्टाला त्यांच्या वकिलाने निवेदन केल्यानंतर अशा प्रकारे व्हीप लावणं हे त्यांच्या गोष्टी आहेत, त्यांना करून दे। आम्हाला मानायचं आहे की न मानायचं, आम्ही मानणार नाही त्यांचा व्हीप प्रामुख्याने, आणि अशा व्हीपला आम्ही मानच देत नाही त्यांच्या। अशा पद्धतीने कोर्टात एक बोलायचं आणि बाहेर अशी कृती करायची हे अत्यंत चुकीचं आहे, निंदनीय आहे।